इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन विजापुर बेस सोलापुर। प्रहार जनशक्ति पक्षाचे कार्याध्यक्ष अमोघ सिद्ध काकणकी यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन केल्यामुळे लवंगी व बोराळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना अखेर शिक्षक मिळाले। मंगळवेढा तालुक्यातील लवंगी व बोराळे या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक कमी असल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी आंदोलन करण्यात आलं, मात्र गट शिक्षणाधिकारी यांच्या आश्वासनानंतर देखील शिक्षक उपस्थित न झाल्याने आज रोजी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील व शहर अध्यक्ष अजितभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आलं। गट शिक्षणाधिकारी लवटे सर यांनी आंदोलनाची दखल घेत तात्काळ लवंगी व बोराळे येथे तीन तीन शिक्षक देण्याचे लेखी आश्वासन दिले। गेजगे साहेबांच्या उपस्थितीत आंदोलन स्थगित करण्यात आलं। यावेळी लवंगीचे पालक जयसिंग जाधव यांनी आमच्या जिल्हा परिषद शाळेत 15 महिन्यांपासून कायमस्वरूपी शिक्षक नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत आहे। अक्षरशः पाचवीच्या काही मुलांना मराठी वाचता येत नाही, लिहिता येत नाही, तर आमच्या मुलांचे भविष्य काय? बोराळ्याचे गावकरी व कुमार स्वामी यांनी एक शिक्षक गैरहजर राहिले तर एक शिक्षक 98 विद्यार्थ्यांना सांभाळू शकतील का? त्यामुळे अजून एक शिक्षक तात्काळ देण्यात यावे अशी मागणी केली। प्रहारचे कार्याध्यक्ष अमोघ सिद्ध काकणकी यांनी पट संख्या ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी यांनी तात्पुरते शिक्षक नियुक्ती करावेत। सारिका कौचाळे यांनी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत येणारी मुले ही गरीब कष्टकरी शेतकरी कुटुंबातून येत असतात, त्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, तरच ते आपल्या कुटुंबाचा उद्धार करू शकतील। राजकुमार स्वामी यांनी जोपर्यंत शिक्षक भरती होत नाही तोपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाले नाही पाहिजे, याची तात्काळ नियोजन करावे। त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्ष कायम सर्वसामान्यांबरोबर असणार आहे, कुणाचीही काही अडचण असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं। यावेळी प्रहारचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र सावंत, जनहितचे नाना बिचुकले, तालुका संपर्क प्रमुख तानाजी माने, तालुका संघटक अजित टकले, महिला प्रमुख सारिका, जनहितचे नाना बिचुकले, उपाध्यक्ष प्रकाश मेटकरी, चेतन वाघमोडे, विभाग प्रमुख नवनाथ शिरसटकर, संपर्क प्रमुख महेश तळे, जिल्हा परिषद कन्या शाळेतील विद्यार्थी तेजश्री विश्वनाथ स्वामी, श्रावणी शिवानंद पाटील, श्रावणी शिवाजी गावकरे, गिरीजा योगेश गावकरे, समृद्धी शरद चव्हाण, संजीवनी शिवाजी जाधव, मोहम्मद ढालाई, पोपट कोळी, पकू करगोडे, शरद चव्हाण, सिद्धू काकणकी, मल्लू तळे, राकेश कपले, प्रज्वल मलकारी, अल्लाउद्दीन अन्सारी, सुभाष मुलाणे, काशनाथ मळगे, सेलू पाटील, अप्पारया काकणकी, शिवाजी ढावरे, सागर चव्हाण, सिद्धू मेटकरी, बाबासाहेब ढावरे, अनिल मेटकरी, बाबा इनामदार, शिवा गावकरे, कुमार स्वामी, नवनाथ साळुंके, शिवाळ नकाते, मदन घाटगे, गुलचंद सवई सरजे, अशोक जाधव, तानाजी भोसले, शिवाजी भोसले, दावल शेख, मारुती जाधव, तानाजी जाधव, जगदीश बसभिरे, आरिफ शेख, पवार सर, कृष्णा माने, फैयाज शेख, नितीन जाधव, मायप्पा पांढरे, बाळू जाधव, समीर जाधव, निखिल जाधव, राजकुमार स्वामी तसेच इतर पदाधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला तोंडी आश्वासन दिलं की शिक्षक लवकरात लवकर देऊ, परंतु शिक्षक न दिल्यामुळं आज या ठिकाणी आम्हाला धरणे आंदोलन करण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे। आज ग्रामीण भागातील विद्यार्थी पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर पाचवीमध्ये ज्यावेळी शाळेमध्ये जातात त्यावेळेला त्या मुलांना जर मराठीमध्ये त्यांना लिहिता येत नसेल, मराठीमध्ये जर वाचता येत नसेल, तर त्यांची प्रगती कशी म्हणायची? आज माध्यमिक शाळेतील शिक्षक या ठिकाणी जर मुलांना लिहिता वाचता येत नसेल तर त्यांना आम्ही विचारायला गेल्यानंतर त्यांची मानसिकता होती की तुमच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवलं जात नाही आणि आम्ही पाचवीलानंतर तुम्हाला काय शिकवणार, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली। त्यामुळे मी गट शिक्षणाधिकाऱ्यांना विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणी पटसंख्या कमी आहे त्या ठिकाणच्या शिक्षक त्या ठिकाणच्या शिक्षकांना ज्या ठिकाणी शिक्षक विद्यार्थी जास्त आहेत त्या ठिकाणी डेपुटेशनच्या अंतर्गत त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात यावी। ते अधिकार तुम्हाला दिलेले आहेत, त्या पद्धतीने त्या अधिकाराचा तुम्ही वापर करावा। त्याचबरोबर तुम्ही शालेय व्यवस्थापन समितीकडे जी काय मागणी करता की तुम्ही गावातील शिक्षकांना तात्पुरती स्वरूपात घ्या, त्यांचं मानधन द्या, ते अक्षरशः चुकीचं आहे। शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेचा विकास झाला पाहिजे, शाळेमध्ये ज्या काही वस्तू कमी आहेत त्या वस्तू देण्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे। शाळेचे रंगरुंगोटी असेल किंवा इतर काम असतील ते शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून झालं पाहिजे। आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना माझी विनंती आहे की तुमची नेमणूक ही शाळेच्या विकासासाठी केलेली आहे, त्या ठिकाणी राजकारण न करता त्या ठिकाणी केंद्रप्रमुख वेळोवेळी भेटी देतात का, त्या ठिकाणी शिक्षक मुलांना चांगलं शिकवतात का, त्या ठिकाणी विस्ताराधिकारी भेटी देतात का, याचा तुम्ही त्या शाळेमध्ये जाऊन विचार केला पाहिजे। आज आंदोलन करायचं म्हटल्यानंतर तुमची मानसिकता नाही, तुमच्या शाळेवरती शिक्षक आले पाहिजेत, परंतु आंदोलन करण्याची तुमची भूमिका नाही। त्यामुळे माझी सर्व गावकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी
अडचण येतात त्या ठिकाणी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल तर तुमचा प्रश्न या ठिकाणी मिटणार आहे. आज तुमची अडचण कुठला आमदार सोडवणार नाही, कुठला नेता सोडवणार नाही, कारण त्यांना याच्याशी देणं घेणं नाही. ते राजकारणामध्ये व्यस्त आहेत, त्यांना सर्वसामान्यांच्या अडचणीमध्ये काय पडलेलं नाही. तुमचा प्रश्न तुम्हाला रस्त्यावर येऊन उतरल्याशिवाय तुमचा प्रश्न या ठिकाणी मिटणार नाही. त्यामुळे माझी सर्व गावातील नागरिकांना त्याचप्रमाणे ग्रामस्थांना विनंती आहे की तुमचा प्रश्न तुम्हाला सोडावा लागणार आहे, तुम्हाला रस्त्यावर उतरवं लागणार आहे, तर तुमच्या मुलांचं भविष्य घडणार आहे. आणि चालू जे राजकारण सुरू आहे ते राजकारण इतकं भयानक आहे की त्या राजकीय पुढाऱ्यांना कुठलंही देणं घेणं नाही. आज महाराष्ट्राचं भवितव्य हे जिल्हा परिषदच्या शाळेच्या उंबरठ्यातून घडणार आहे. त्यामुळं ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती परिस्थिती बदलण्यासाठी सर्व राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी लक्ष द्यावं. जय हिंद, जय भारत. रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन. बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन. आमच्या इथे जीन्स, टी शर्ट्स, ट्राउजर्स, शर्ट्स, पैंट्स, जैकेट्स आदि वरायटीज उपलब्ध. तसेच दिवाळी, होळी, रमजानी, बकरी ईद, आंबेडकर जयंतीची ही शॉपिंग करा. आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी बिजापूर्वे सोलापूर. संपर्क 9921037494.